गुजरात मध्ये काँग्रेसला लागलेली गळती थांबायला तयार नाही। गेल्या दोन दिवसात तीन आमदारांनी राजीनामा दिल्याने राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे। आमदारांनी एकापाठोपाठ एक राजीनामे दिल्याने गुजरात मध्ये काँग्रेस आमदारांची संख्या आता 65 वर आली आहे। मोरबीचे काँग्रेस आमदार ब्रिजेश मिर्जा यांनी राजीनामा दिला आहे। याआधी कर्जनचे आमदार अक्षय पटेल आणि कपराडचे आमदार जितू चौधरी यांनी राजीनामा दिला होता। तर याआधी मार्च महिन्यात काँग्रेसच्या 5 आमदारांनी राजीनामा दिला होता। त्यावेळी काँग्रेसच्या आमदारांची संख्या 68 पर्यंत खाली आली होती। 2017 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 81 जागा जिंकल्या होत्या। गुजरातमध्ये राज्यसभेच्या 4 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे। 4 पैकी 2 जागा जिंकण्याचा काँग्रेसचा दावा होता, पण काँग्रेसच्या आमदारांनी राजीनामा दिल्याने त्यांची संख्या 65 पर्यंत खाली आली आहे। त्यामुळे काँग्रेसला दुसरी जागा जिंकणे अवघड बनले आहे। ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर।